हेलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? मी मनीषा सरोसे, प्रोफेशनल स्कूटी ट्रेनर, या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्लॉग हा माझा स्पीड ब्रेकरवर कशी गाडी शिकायची किंवा कशी चालवायची याच्यावर आहे. तर मी तुम्हाला त्याच्यावर मी तुम्हाला दोन स्टेप दाखवणार आहे. जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी पाय खाली सोडून अगदी ब्रेक आहे जो आपला तो कमी स्पीड करून पाय खाली सोडून तो तुम्हाला स्पीड ब्रेकर घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर जो दुसरी स्टेप मी देणार आहे तो नॉनस्टॉप स्पीड कमी करून पायवर ठेवून कसा नॉनस्टॉप घ्यायचा याच्यावर आहे. तर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच स्किप न करता तुम्हाला तो शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर आपण बघूया. तर फ्रेंड्स, स्कूटी सिंगल स्पीड ब्रेकरला कशी चालवायची हे आज आपण शिकणार आहोत. ब्रेकर जवळ आला की हलकासा ब्रेक द्यायचा आहे आणि स्पीड पूर्ण कमी करून तो द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता ब्रेकर आला की पूर्ण स्पीड कमी, पाय खाली करायचा आहे आणि पुन्हा पाय वर करून तुम्हाला आहे तो स्पीड द्यायचा आहे. आपला ब्रेकर आला की स्पीड कमी करायचा आहे, पाय खाली ब्रेक दाबायचा आहे आणि ब्रेकर पास करायचा आहे आणि जो स्पीड आहे तो नॉर्मली स्पीड आपल्याला ठेवायचा आहे. बघा, अजून एक सिंगल ब्रेकर येत आहे. मी स्पीड पूर्णतः कमी केलेला आहे, पाय खाली ब्रेक क्लच दाबलेला आहे आणि ब्रेक खाली. मी पुन्हा एकदा दाखवते, आपली गाडी नॉर्मल स्पीडवर चालू आहे. जेव्हा पण गाडी ब्रेकर जवळ जाईल तेव्हा तुम्हाला गाडीचा स्पीड कमी करायचा आहे. ब्रेकने स्पीड कमी करूनच ब्रेकर पास करायचा आहे. आता मी तुम्हाला पाय खाली न घेता ब्रेकर कसा पास करायचा हे दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता मी गाडी कमी रेसवर ठेवूनच ब्रेकर पास करत आहे. तर याच प्रकारे तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करायची आहे. डबल सीटवर कशी गाडी चालवायची, तर मी पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे माझा पुढचा जो पुढचा ब्लॉग असणार आहे तो डबल सीटवरच असणार. तर फ्रेंड, आजचा माझा ब्लॉग हा स्कूटी ही स्पीड ब्रेकरवर कशी चालवायची यावर होता. आणि मी दोन स्टेपमध्ये कशी चालवायची हे दाखवले आहे. अशीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि बघा, थोडा थोडासा हलकासा ब्रेक द्यायचा आहे. आणि जर नवीन गाडी शिकत असाल तर पाय खाली सोडूनच तुम्ही ब्रेकर पास करायचा आहे. तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.